नमस्कार मित्रांनो, मी ओंकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ओम दुर्वा ब्लॉगमध्ये। आज आपण भेट देत आहोत मुंबईमध्ये दादर येथे असलेल्या मराठी यंगेस्ट उद्योजकांना, ज्यांनी रॅप्समध्ये बऱ्याचशा नवीन संकल्पना दादरकर लोकांना इंट्रोड्यूस केल्या। तर आपण हे जे रॅप हाऊस आहे तिथे भेट देऊया आणि बघूया की आपल्याला काय काय बघायला मिळतं। आपण रॅप हाऊसचे जे ओनर आहेत मॅडम, त्यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया की आपल्याला रॅप हाऊसमध्ये काय काय मिळू शकतं आणि एक्झॅक्टली हा कन्सेप्ट त्यांनी कसा इंट्रोड्यूस केला। नमस्कार मॅडम। नमस्कार, माझं नाव आकांक्षा। सो बेसिकली रॅप हाऊस हे लास्ट इयर 2022 ओपन झालं एप्रिलमध्ये। ही कॉन्सेप्ट ॲक्च्युली लॉकडाऊनची आहे। लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहितीच असेल टॉर्टीला रॅप्स किती ट्रेंडिंग होते, तिथून ही आयडिया आली। ह्याच्यामागे हेतू असा आहे की इझी टू ग्रॅप इझी टू ईट, म्हणजे तुम्ही काहीही क्रेविंग करत असाल तर तुम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याची गरज नाही आहे की आमचा रॅप बटर पनीर असो, बटर चिकन असो, चिकन किमा असो, तो एक घेतला आणि तुमची क्रेविंग आणि पोटही भरणार। म्हणजे याला आपण अल्ट्रा फास्ट फूड बोलू शकतो। जनरली आता सगळ्याच गोष्टींना लोक फास्ट फूडमध्ये कन्सिडर करतात, तर हे एकदम इझी टू, म्हणजे आपण कसं की आता मी इथून मला पुण्याला जायचं आहे आणि माझ्याकडे खूप टाईम नाही आहे, माझी बस लागली, माझ्याकडे 15-20 मिनिटंच आहेत, तर त्या टायमिंगमध्ये मी असं काही घेऊ शकेन जे मला खाता खाता मी बसमध्ये बसेन आणि तिथे पण खाऊ शकेन। या कन्सेप्टवर आपण हे जे रॅप हाऊस आहे चालू केलं आहे। तर इथे आपल्याला लोकांना काय काय आपण देतो आहे किंवा काय काय आपल्याकडे मेनू आहे? सो आत्ता आम्ही करंटली बेसिक 4 रॅप्स व्हेजमध्ये, 4 नॉनव्हेजमध्ये 4 इंट्रोड्यूस केले आहेत। फ्राईज पण आमच्याकडे बेसिक आहे आणि ड्रिंक्समध्ये कोकून सोडा फ्रेश लाईम आणि आंबना आहे। आता सध्या आम्ही बेसिक ठेवले आहेत, इवन कस्टमर्सला आल्यावर खूप कन्फ्युजन नाही झालं पाहिजे मेन्यू रीड केलं की काय ऑर्डर करावं, इझी आहे। हा एक ॲक्च्युली चांगला कन्सेप्ट आहे, कारण की खूप मोठा मेन्यू असला ना की कन्फ्यूज होतो की मला काय घ्यायचं आहे, त्याच्यातच मग ठरत नाही की काय घ्यायचं काय घ्यायचं, राहून द्या आपण नंतर बघू। त्यापेक्षा ते तुम्ही चांगलं केलं की 4 मेनू व्हेजमध्ये आणि 4 मेनू नॉनव्हेजमध्ये, तर त्याच्यात माणूस काहीतरी सॉर्टेड डिसाईड करू शकेल की हे मला पाहिजे आणि तो ऑर्डर देईल। आमच्याकडे कॉम्बोजही आहेत ज्याच्यामध्ये एक रॅप फ्राईज आणि ड्रिंक असतं, ते इझी म्हणजे एक पोटभरीचं मील होऊन जातं। ओके, मग कॉम्बोमध्ये आपल्याकडे जर समजा आपण व्हेजमध्ये कॉम्बो घ्यायचं ठरवलं तर आपल्याकडे व्हॉट इज द बेस्ट ऑप्शन, म्हणजे काय काय आहे? आमचा एक कॉम्बो आहे ज्याच्यामध्ये फक्त रॅप आणि ड्रिंक आहे, जे नॉनव्हेज अंडी आणि व्हेज अंडी आहे, ज्याच्यामध्ये चिकन किमा आणि कोकम सोडा येतं आणि व्हेजमध्ये व्हेज किमा आणि कोकम सोडा येतं। बाकी ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये रॅप फ्राईज आणि कोकम सोडा येतं। आम्ही फ्राईज बरोबर एक डिप देतो जे तुम्हाला चूज करायचं, 6 डिपचे ऑप्शन्स असतात, म्हणजे जो मेन मोठा कॉम्बो येईल त्याच्यामध्ये आपल्याला रॅप येईल, प्राईज येईल आणि आपल्याला एक आपण कोल्ड ड्रिंक कोणताही, म्हणजे जे तुमचं कोकम सोडा वगैरे आपण घेऊ शकतो आणि आपल्याला 6 डिप्सचे ऑप्शन, त्याच्यातून आपण आपल्या चॉईसनुसार डिसाईड करू शकतो। आता जो हा आपला मेनू आहे हा आपण थोडंसं पाठी जाऊया परत, की जो आपला मेनू आहे हा एक्झॅक्टली म्हणजे कसा तुम्हाला वाटलं की हा मेनू असावा किंवा तुम्ही ट्राय केला का? सो येस, आम्ही एक R&D आमची प्रोसेस चालू होती, ह्याच्यात 1-2 महिना गेला आमचा गोष्टी बनवायचो आम्ही, की पहिली गोष्ट एक प्रॉपर बनायची नाही, त्याच्यामध्ये खूप चेंजेस करून एक फायनल गोष्ट आम्ही हे करायचो। ज्यावर प्रत्येक मेनू हा स्वतः टेस्ट केला आहे आणि नंतर इंट्रोड्यूस केला आहे। आमचे 80% सॉसेस आणि हे सगळं होममेड आहे, आतलं सारण जे असतं चिकन किमा झालं, बटर चिकनचं चिकन झालं, सगळं होममेड आहे। इव्हन टॉर्टीलाज आमचे होममेड, मोस्ट ऑफ 80-90% गोष्टी आपल्या होममेड आहेत। इव्हन आम पण आमचा फार्ममधून येतं पल्प आणि इथे पन्हा बनवलं जातं। म्हणजे तसं कोणी असं जसं फास्ट फूडला आपण थोडंसं अनहेल्दी बोलतो, हे थोडंसं हेल्दी व्हर्जन आहे की आपण जे एकदम पटकन घेऊ शकतो, पोट पण भरेल आणि हेल्दी पण आहे। आता याच्यामध्ये जसं तुम्ही आहात तर त्याच्यावर तुमचे म्हणजे पार्टनर आहेत की कसं तुमचं एकट्याचं आहे? मी आणि माझा पार्टनर आहे ह्याच्यामध्ये, पण आम्हाला स्टार्टिंगला जी
मदत झाली ती आमच्या आजीचीसाठी. कारण माझा पार्टनर वर्किंग असल्यामुळे तो फुल टाइम नाही देऊ शकत आणि मी रॅप हाऊससाठी माझा जॉब सोडलेला. सो जॉब सोडून मी ह्याच्यावर फुल आर एन डी प्रोसेस माझी चालू होती फायनलाइज करायच्या गोष्टी. आणि मग एकटीला करणं पॉसिबल नसतं कोणतीही गोष्ट. सो आजी बोलत होती मी घरीच येतो मी तुला मदत करेन. तेवढा सपोर्ट असला तरी इनफ असतो. म्हणजे इकडे आल्यावर कस्टमरशी इंटरॅक्ट करणं झालं, ऑर्डर घेणं झालं, पार्सल देणं झालं, तर ती सगळं सांभाळायची तेव्हा. आणि तेव्हा टायमिंग आमचा 5 to 10, 5 to 11 असल्यामुळे ती मॅनेज करू शकतो. इव्हिनिंगलाच होता पहिला. आता मॉर्निंग आहे आणि ऑल डे ओपन आहे. जे आपलं रॅप हाऊस आहे त्याचं लोकेशन जर मला यायचं असेल किंवा कोणाला यायचं असेल तर तो कसा पोहोचू शकतो आणि याचा टायमिंग काय आपला? बेसिकली रॅप हाऊस हे मेन रोडवरतीच आहे. आपल्याला पुण्याला जायचं जे शिवनेरी बसेस लागतात ना त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. नाहीच कळलं तर आपलं दादरी पोस्ट ऑफिसच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला जिथे बस बुकिंगचे शॉप्स आहेत. आणि टायमिंग याचा आहे 12 to 10 एव्हरी डे ओपन. ओके. 12 to 10 आपण कधी येऊन इथे टेस्टिंग करू शकतो. आणि जसं मला तुम्ही सांगितलं की मला खूप आनंद होतो आहे सांगायला की यांनी जे शिवनेरी बसने येणारे आहेत किंवा जाणारे आहेत म्हणजे जे बेसिकली पुण्याला ट्रॅव्हल करणारे जे पब्लिक आहे त्यांच्यासाठी रॅप हाऊसने खास स्पेशल डिस्काउंट दिला आहे तर तो आपण मॅडमकडून समजून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे. बेसिकली कस्टमर्स जे पुण्याला येतात जातात ते त्यांचं तिकीट शो करून 10% डिस्काउंट अवेल करू शकतात. म्हणजे जो पुण्याला व्यक्ती जातो आहे किंवा जो पुण्यावरून येतो आहे फक्त आपल्याला ते तिकीट शो करावं लागेल आणि जे आपण घेणार त्याच्यावर आपण 10% फ्लॅट डिस्काउंट देणार. ठीक आहे. आणि आपलं जे रॅप हाऊस आहे त्याची आता सध्याला डिलिव्हरीज वगैरे काही आता आहे का? येस, रॅप हाऊस स्विगी झोमॅटो दोन्ही प्लॅटफॉर्मवर आहे. डिलिव्हरी चालू आहे. पर्सनल डिलिव्हरी अजून चालू आहे. स्विगी झोमॅटोवर कोणी जर रॅप हाऊस सर्च केलं तर आपल्याला पॉसिबली जो कव्हर एरिया होतो झोमॅटो स्विगीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतो. तर आपण रॅप हाऊसमध्ये कोकम सोडा ट्राय करतो आहे. त्याचा कलर जसं कोकमचा कलर खूप छान आहे. आपण टेस्ट करूया आणि पुढे सांगू. एकदम रिफ्रेशिंग टेस्ट आहे. तुम्ही कुठून दमून आलात तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर आपण रॅप हाऊसमध्ये आता मॅडमकडून पूर्ण माहिती घेतली. आता आपण त्यांचा जो बेस्ट सेलिंग चिकन खीमा रॅप आहे तो ट्राय करतो आहे. तर आपण आता पुढे बघूया की तो कसा बनतो. सगळं सामान आहे किंवा बनवायची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त हायजिनिक आहे. त्याच्यामुळे जर आपण बनवताना पण एकतर आपल्याला समोरूनच दिसेल की ते कसं बनवलं जातं आहे की ते किती हायजिनिक आहे आणि कसं बनवलं जातं. सो खाणाऱ्याला पण चांगलं वाटेल की आपण चांगल्या ठिकाणी खातो आहे आणि हायजिनिक ठिकाणी खातो आहे.
आपण आता रॅप हाऊसमध्ये चिकन किमा रॅप घेतला आहे विथ एक्स्ट्रा चीज. जर तुम्हाला चीज पाहिजे असेल तर तुम्ही मॅडमना किंवा जे असतात त्यांना सांगायचं की आम्हाला एक्स्ट्रा चीज पाहिजे. हे जे चिकन किमा रॅप आहे, एक तर याचं लुक खूप छान आहे, स्मेल पण खूप मजा, म्हणजे चिकनची स्मेल आहे सो प्रश्नच येत नाही, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि बेसिकली याची क्वांटिटी आहे ना ती 1 पर्सनसाठी खूप इनफ वाटते. तर आता आपण टेस्ट करू आणि सांगू की एक्झॅक्टली कसं आहे. आपण टेस्ट करूया आणि बघूया की चिकन किमा रॅप कसं आहे. चीज आणि किमाची जी टेस्ट आहे ना एकदम ऑसम येते, मीडियम स्पायसी आहे, त्याच्यामुळे कोणालाही आवडू शकतो. जनरली जास्त ओव्हर स्पायसी असला की काही लोकांना आवडत नाही. हे जे टॉटीला आहे त्याची एकदम क्रिस्पी टेस्ट आहे, त्याच्यावर तुम्ही जर इथे येऊन खाल्लात तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की या, नक्की ट्राय करा. खूप छान आहे, ऍक्च्युली फिलिंग खूप भरभरून आहे, त्यामुळे खायला खूप मजा येते. म्हणजे ज्या फिलिंग मध्ये अजिबात कंजूसी नाही केली, नाही अजिबात नाही. सो आपण जर चिकन किमा लवर असू, म्हणजे चिकन लवर असू, तर हा त्याला नक्कीच आवडेल. यस यस. आणि एकदम चीजी टेस्ट आहे, खाताना थांबत नाही आहे, म्हणजे इतकं ते एकदम चीजी आणि मस्त, खूप सुंदर. ते परत आता आला तर जो मेनू आहे तो टेस्ट करा, एप्रिल मे मध्ये परत या. माहीत बी तुम्हाला मॅडम जसं बोलताय की आंब्याशी रिलेटेड आमरस किंवा प्रॉपर, कारण की त्याच्या फार्म हाऊस भरून येत असल्यामुळे प्रॉपर हापूस आम्हा तुम्हाला टेस्ट करायला लागतो. पण आता चिकन किमा रॅप खाल्लाय आणि खूपच मस्त होता, माझा पोट तसं भरलं आहे. पण आपण वेज पण ट्राय करतोय, बटर पनीर रॅप ट्राय करतोय. आणि जसं आपण बघू शकतो की आपण जो चिकन किमा होता तो इथे बनलेला, त्याचे टूल्स वगैरे होते. आणि आपण जो बटर पनीर ट्राय करतोय तो तिकडे बनतोय. रॅप हाऊसमध्ये आपण सगळ्यात आधी ट्राय केला चिकन किमा रॅप, त्याच्यानंतर आपण आता ट्राय करतोय बटर पनीर रॅप. हा तर आता खूप गरम आहे आणि आपण जसं बघू शकतो की पनीरची जी स्टफिंग आहे ती एकदम भरून भरून आहे जशी चिकन किमामध्ये होती. तर आपण आता ट्राय करूया आणि बघूया कसं आहे. बटर पनीर रॅप आहे ना, त्याची टेस्ट आपण जनरली हॉटेलमध्ये जे बटर पनीर खातो त्याच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे बटर पनीर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जास्त स्वीट असेल, पण हा ह्याची टेस्ट एकदम वेगळी आहे, स्वीट टँगी आणि मस्त आहे, म्हणजे चटपटीत आहे. तर तुम्हाला हा नक्की आवडेल. म्हणजे तुम्हाला जर व्हेजमध्ये काहीतरी असं खायचं आहे जे मीडियम स्पायसी आहे आणि चटपटीत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा बटर पनीर रॅप. तुम्ही जर रॅप हाऊसला भेट दिली तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन अवेलेबल आहे. आपण व्हेजमध्ये व्हेज किमा रॅप घेऊ शकतो, बटर पनीर रॅप घेऊ शकतो, सिझलिंग पनीर रॅप घेऊ शकतो आणि व्हेज मेक्सिकन रॅप घेऊ शकतो. आणि सेम त्याच याच्यामध्ये आपल्याला नॉनव्हेजमध्ये पण आहे, पण याच्यामध्ये आपल्याला किमा येईल. तर तुम्ही जर आले तर नॉनव्हेज नक्की ट्राय करा आणि जर प्युअर व्हेजिटेरियन असेल तर व्हेजमध्ये ट्राय करा.
त्याच्यानंतर हे जे आहेत यांचे कॉम्बोज आहेत, हे बेवरेजेस आहेत, आणि जर आपल्याला चीज पाहिजे असेल तर आपल्याला ॲड ऑन करून सांगावं लागेल. आम्ही आता चिकनमध्ये चिकन किमा रॅप खाल्ला, तो म्हणजे नक्कीच ट्राय करण्यासारखा. म्हणजे तुम्ही आले तर पहिला चिकन किमा रॅप ट्राय करा, आणि जर तरी तुम्हाला जसं मला इच्छा झाली की व्हेजमध्ये पण ट्राय करूया तर आपण बटर पनीर रॅप ट्राय केला, तो पण नक्की ट्राय करा. दोघांची टेस्ट एकदम एकदम डिफरंट आहे, तर तुम्हाला दोघांची टेस्ट नक्की आवडेल. जर तुम्ही पुण्याला म्हणजे शिवनेरीने ट्रॅव्हल करत असाल किंवा शिवनेरीने आला असाल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. 10% डिस्काउंट आहे, खूप छान ऑफर आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे ह्या एरियामध्ये हे जे पहिले बुकिंग ऑफिसेस आहेत इथे तुम्हाला हायजिनिक आणि चांगलं टेस्टी फास्ट फूड काहीच भेटणार नाही. तर चांगला ऑप्शन आता आपल्याकडे आहे रॅप हाऊस, तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.